मुलांनो सुस्वागतम संगीता सिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावी हा विषय तीनही शाखांना अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे सक्तीचा विषय आहे कला वाणिज्य विज्ञान म्हणजेच आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या सर्व शाखेच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना हा विषय सक्तीचा आहे यावरील आपण Journal, कसे जर्नल कसे लिहायचे ते पाहूया त्यासाठी महत्त्वाच्या सूचना एका प्रकरणावर कोणतेही एकच जर्नल लिहायचं पाच प्रकरणावर एकूण पाच जर्नल लिहायचे आहेत त्यासाठी वीस गुण निर्धारित केलेले आहेत एका प्रकरणावरच पाच जर्नल न लिहिता पाच प्रकरणावर कोणतेही पाच जर्नल तुम्ही लिहायचे प्रकरण क्रमांक दोन पर्यावरणीय प्रदूषण या प्रकरणावरील मी जर्नल पहिलं व्हिडिओ लेक्चर तयार करते पहिल्या प्रकरणावर मी एकूण चार व्हिडिओ लेक्चर किंवा चार जर्नल तयार केलेले आहेत त्यापैकी कोणतंही एक लिहा आणि आता हे दुसरं प्रकरण सुरू होतं यावरील कोणतंही एक जर्नल लिहा चला तर पाहूया पहिलं जर्नल मी तयार केलेलं आहे त्यासाठी विषय किंवा प्रश्न घेतलाय ध्वनी प्रदूषणाची कारणे व परिणाम लिहा या जर्नलचं उत्तर काय लिहायचंय ते आपण आता पाहूया ध्वनी प्रदूषणाची कारणे कारणे लिहूया शहरी भागातील सभोवतालच्या आवाजाची पातळी प्रामुख्याने मानव स्त्रोतांद्वारे स्रोतांद्वारे वाढत आहे तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रमुख तोटा म्हणजे ध्वनी प्रदूषण होय आवाजाची तीव्रता दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात उदाहरणार्थ महानगर शहरे औद्योगिक क्षेत्र विमानतळ रेल्वे स्थानके बस स्थानके इत्यादीमध्ये जास्त असते स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहू शकता पुढची कारणं दिलेली आहेत टी व्ही रेडिओ स्वयंपाकघरातील उपकरणे वॉशिंग मशीन मिक्सर ग्राइंडर्स यासारखी घरगुती उपकरणे व फटाके प्रामुख्याने ध्वनी प्रदूषणात जबाबदार आहेत पुढचा मुद्दा आहे औद्योगिक क्षेत्रात अवजड यंत्रसामग्रीच्या उच्च गतीमुळे वेगवेगळ्या तीव्रतेचे आवाज निर्माण होतात त्यामुळे ध्वनी प्रदूषणात भर पडते बांधकामाच्या ठिकाणी वापरली जाणारी यंत्रे वाहनांचे भोंगे स्वयंचलित वाहने इत्यादी ध्वनी प्रदूषणात जबाबदार आहेत आता पाहूया आपण ध्वनी प्रदूषणाचे परिणाम ध्वनी प्रदूषणाचा लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विनाशकारी परिणाम नोंदविला गेला आहे सततचा ध्वनी एखाद्या माणसावर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम करतो आवाजामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते वृद्ध व्यक्तींना ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढून त्रास होतो आणखी परिणाम पाहूया ध्वनी प्रदूषणामुळे मानवांमध्ये शारीरिक परिणाम दिसतात श्रवणशक्ती कमी होणे उच्च रक्तदाब तणावरोग इत्यादी वेदना मळमळ उलट्या यासाठी देखील ध्वनी प्रदूषण जबाबदार आहे फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकारचे वर्तनात्मक बदल लक्षात येतात उदाहरणार्थ उदासीनता चिडचिड डोकेदुखी चक्कर येणे इत्यादी आणखी परिणाम पाहूया ध्वनी प्रदूषणाचे महत्त्वपूर्ण दुष्परिणाम प्राण्यांमध्ये देखील नोंदवले गेले आहेत उद्योगांमधील उच्च तीव्रतेचा आवाज सुपरसोनिक विमानाचा आवाज जेव्हा दीर्घकालावधीसाठी चालू राहतो तेव्हा श्रवणशक्तीचे कायमचे नुकसान होऊ शकते धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल आवडलेला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा